आतापर्यंत आपण संगम कोण, अंतर कोण आणि विक्रम कोणांचा गुणधर्म बघितला. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असतात, तयार होणारे संगत कोण समान मापाचे असतात, तयार होणारे अंतर कोण परस्परांचे पूरक कोण असतात आणि तयार होणाऱ्या विक्रम कोणांच्या जोडीमधील प्रत्येक कोणाचे माप समान असते. तर या गुणधर्मांचा उपयोग करून गणित दोन मधील एक महत्वाचं प्रमेय आपल्याला आज या ठिकाणी अभ्यासायचे की कोणत्याही त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते आणि ह्या प्रमेयाची सिद्धता काय आहे, हे प्रमेय सत्य आहे की असत्य आहे हे आपल्याला या ठिकाणी पडताळून पाहायचे. तर प्रमेयाचा पक्ष साध्य आणि सिद्धता लिहिण्यासाठी आकृती आपल्या समोर आहे. आकृतीची मदत आणि आपल्या विधानाची मदत घेऊन आपण पक्ष आणि साध्य लिहू शकतो. ते कसं लिहायचं हे आपण आतापर्यंत शिकलो. कोणत्याही त्रिकोणाच्या इथपर्यंतचा भाग आपला पक्षात समाविष्ट करायचा. कोणता त्रिकोण आपण काढलाय, त्रिकोण ए बी सी हा एक त्रिकोण आहे हे आपला पक्ष. हा एक कोणताही त्रिकोण आहे. ह्या त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते हे आपलं साध्य. कोण ए बी सी अधिक कोण बी सी ए अधिक कोण बी ए सी बरोबर 180 अंश. कोण ए कोण बी आणि कोण सी, कोण बी कोण सी आणि कोण ए तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. यासाठी आपण थोडीशी रचना केली आकृतीत बघा. एक रेषा काढली, रेषा डी ही बाजू बी सी ला समांतर आहे. रेषा डी ही समांतर बाजू बी सी. आता समांतर रेषा आपण का काढली, तर आपल्याला समांतर रेषांचे जे गुणधर्म आहेत त्यांचा उपयोग या ठिकाणी करायचा आहे. संगत कोणांचा गुणधर्म, आंतर कोणांचा गुणधर्म किंवा विक्रम कोणांचा गुणधर्म. मग सिद्धतेकडे आपण जाऊया. दोन समांतर रेषांचा उपयोग करू. रेषा डीई समांतर बाजू बी सी व रेख एबी ही त्यांची छेदिका आहे. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असतात, तयार होणाऱ्या विक्रम कोणाची जोडी आपण घेऊ. ही रेषा आणि ही रेषा समांतर आहे, ही त्यांची छेदिका आहे. तर या ठिकाणी तयार होणारा हा कोण आणि त्याच्या विरुद्ध दिशेला तयार होणारा हा कोण हे विक्रम कोण आहे आणि विक्रम कोण एकरूप असतात म्हणून कोण डी ए सी एकरूप कोण ए बी सी विधान नंबर एक. विक्रम कोण एकरूप आहे. त्यानंतर त्याच दोन समांतर रेषा आता रेख एसी ही त्यांची छेदिका आहे. पुन्हा हा कोण आणि त्याच्या विरुद्ध दिशेला असलेला हा कोण विक्रम कोणांची जोडी आहे म्हणून
विधान नंबर दोन, कोण ई ए सी एकरूप कोण ए सी बी, पुन्हा विक्रम कोण, विधान नंबर दोन। आता एक आणि दोन दोन्ही विधानांची आपण बेरीज करून घेऊया। आता बेरीज आपण का करतोय, तर आपल्याला आता सध्या बेरीज दर्शवलेली आहे म्हणून डावीकडे डाव्यांची बेरीज, विधान एक आणि दोन ची बेरीज करू। कोण डी ए सी अधिक कोण ई ए सी बरोबर कोण ए बी सी अधिक कोण ए सी। आता विधान हे जे तयार झालं याच्यात आपण दोन्ही बाजूंना कोण बी ए सी मिळू, वरील विधानाच्या दोन्ही बाजूंमध्ये कोण बी ए सी मिळवल्यास डावीकडे बी ए सी आणि उजवीकडे पण बी ए सी कोण मिळवूया। कोण डी ए सी अधिक कोण ई ए सी अधिक कोण बी ए सी बरोबर कोण ए बी सी अधिक कोण ए सी बी अधिक कोण बी ए सी। आता हे जे नवीन विधान आपल्याला मिळालं याच्यात उजवी बाजू जर आपण बघितली तरी आपलं साध्य आहे बघा। आता डावीकडे तीन कोण दिसतात आपल्याला, आकृतीत आपण जाऊया। डी ए सी ई ए सी आणि बी ए सी हे तिन्ही कोण कोणत्या प्रकारच्या जोडीत आहेत बघा। एक सरळ रेषा आहे आणि या सरळ रेषेजवळ रेषेवर ए बिंदू जवळ तयार होणारे एका रेषेतील एक कोण आहे, हे रेषीय जोडीतील तिन्ही कोण आहे म्हणून यांच्या तिघांच्या मापांची बेरीज। परंतु कोण डी ए सी अधिक कोण ई ए सी अधिक कोण बी ए सी बरोबर 180 अंश, कारण रेषीय जोडीतील कोण। मग डावीकडच्या तिन्ही कोणांची बेरीज जर 180 असेल तर उजवीकडच्या तिन्ही कोणांची बेरीज सुद्धा 180 असेल आणि म्हणून कोण ए बी सी अधिक कोण ए सी बी अधिक कोण बी ए सी बरोबर सुद्धा 180 अंश असेल। या पद्धतीने आपण या प्रमेयाची सिद्धता लिहू शकतो। बघा फक्त आपण काय केलं, दोन समांतर रेषा त्यांची छेदिका विक्रम कोणाची एक जोडी, पुन्हा त्याच दोन समांतर रेषा छेदिका बदल करून घेतली, विक्रम कोणाची एक जोडी, दोन्ही विधानांची बेरीज केली, डावीकडे दोन कोण आले उजवीकडे दोन कोण आले, डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंमध्ये एक राहिलेला तिसरा कोण, कोण बी ए सी मिळवला, डावीकडे झाले तीन कोण उजवीकडे झाले तीन कोण, डावीकडच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 आहे कारण ते रेषीय जोडीतील कोण आहे म्हणून उजव्या बाजूला असलेल्या तीनही कोणांची बेरीज सुद्धा 180 असेल म्हणजे आपलं साध्य या ठिकाणी सिद्ध होतं।